दरम्यान सोनिया गांधी यांनी या ज्येष्ठ नेत्यांच्या पत्राला उत्तर दिले, पक्षाध्यक्षपद सोडायला मी तयार असून एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा असं सोनिया गांधी यांनी या नेत्यांना म्हटले. त्यामुळं आज होणाऱ्या या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले. या बैठकीमध्ये नेमकं कुणाचं नाव समोर येतं का की पुन्हा एकदा हंगामी अध्यक्षपद हे काँग्रेस गांधी कुटुंबातील काँग्रेसच्या एखाद्या नेत्याकडे जातं की एखाद्या प्रादेशिक किंवा राष्ट्रीय स्तरावरील दुसऱ्या एखाद्या नेत्याची निवड यासाठी केली जाते हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीच्या आधी अनेक घडामोडींना वेग आला आहे. सोनिया गांधींनी अध्यक्षपदावर कायम राहावं, जर सोनिया गांधींनी त्यास नकार दिला तर राहुल गांधी यांनी तत्काळ अध्यक्षपद स्वीकारावं असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस समितीच्या वतीनं करण्यात आला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान दुसरीकडे राहुल गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी करणारं पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लिहिलं आहे. कमबॅक राहुलजी, फक्त काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण देशाला तुमची गरज असल्याचं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनीही राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं अशी मागणी करणारं निवेदन दिलं आहे.